हेलो स्टूडेंट्स, माय नेम इज़ रिया टीचर। ओके स्टूडेंट, कैसे हो आप लोग? अच्छे हो ना? ओके, तो आज इस वीडियो में मैं आपको फोर्थ स्टैंडर्ड का 15 लेसन झाड़ अपला मित्र, झाड़ म्हणजे काय, ट्री काय, ट्री झाड़ अपला मित्र हे मी तुम्हाला लर्न करणार आहे। ओके स्टूडेंट, तो सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय दाखवते आहे, एक पिक्चर दाखवत आहे। ओके स्टूडेंट, ओके ये देखिए, मैं आपको एक पिक्चर दिखा रही हूँ अच्छे से। इस पिक्चर में आपको क्या क्या दिखाई दे रहा है, ये देखिए पेड़ के नीचे, ये देखिए पेड़ के नीचे कोई सोया है, कोई गप्पे मार रहे हैं। ओके स्टूडेंट, ओके यहाँ पे गाय बैल बैठे हैं, बच्चे खेल रहे हैं, ये देखो यहाँ पे झूला बंधा है, और ये देखो पेड़ पर भी कुछ है। ये देखो सब ने क्या बनाया है, पेड़ पे नेस्ट बनाया है यहाँ पे पेड़ पे। ये देखो गपशप हो रही है, ये देखो सब अच्छे से पेड़ पर छाव में क्या कर रहे हैं, आराम कर रहे हैं। ओके स्टूडेंट, तो ये मैं आपको दिखाना चाहती थी। तो झाड़ अपला मित्र, हाँ तो झाड़ अपला मित्र म्हणजे काय, पेड़ अपना साथी कैसे हो सकता है, फ्रेंड्स कैसे हो सकता है, यही मैं आपको बताना चाहती हूँ। ओके स्टूडेंट, ये देखिए यहाँ पे कुछ बोर्ड पर लिखा है, देखो मी तुम्हाला सावली देतो, कोण सावली देतो, झाड़, मी तुम्हाला सावली देतो, फळ देतो, ओके फूल देतो, औषधही देतो, दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळून देतो। ओके स्टूडेंट, तो हमको ऑक्सिजन ज़्यादा क्यों ज़्यादा अच्छे से मिलता है, क्योंकि पेड़ों की संख्या बहुत होती है तब ऑक्सीजन हमको अच्छे से मिलता है। आपको पता है ना कि हम लोग ऑक्सीजन लेते हैं और अपने अंदर का कार्बन डाइऑक्साइड बाहर छोड़ते हैं। ओके स्टूडेंट, तो ऐसे हम लोग ये पेड़ बहुत ही यूजफुल है। ओके स्टूडेंट, पेड़ कैसे बहुत यूजफुल है, तर तुम्ही माझी काळजी कशी घ्याल, आपण झाडाची काळजी कशी घ्यायची, मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्यात इंधनासाठी वापरा, वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा। ये देखो स्टूडेंट, वो हमको बता रहा है का तुम्ही झाडाची काळजी कशी घ्यायची, म्हणजे आपण झाडाची केअर कशी करायची आहे, कशी करायची आहे झाडाची केअर, तर झाडाला तोडायचं नाही। ओके स्टूडेंट, हां झाडाला पाणी घालायचं आहे रोज, वॉटर द प्लांट्स, ओके खूप झाडं लावायची आहेत, पण जेवढी आपण तोडणार नाहीत पण जास्तीत जास्त झाडं लावायची आहेत, फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरायच्या आहेत, म्हणजे ज्या फांद्या यूजलेस आहेत जे ब्रांचचे झाडाचे, त्यात आपण इंधनासाठी यूज करायचे आहेत, वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावायचं आहे। ओके स्टूडेंट, ओके तर मग आपण एवढी सगळी झाडाची काळजी का करायची, क्यों है पेड़ लगाना है, क्यों केयर करना है, तो इसका आंसर यहाँ पर है, देखिए मैं आपको दिखा रही हूँ। हाँ, झाड़े लावा झाड़े जगवा, झाड़ामुळे सावली मिळते, झाड़ामुळे गारवा मिळतो, झाड़े जमिनीची धूप थांबवतात, झाड़े हवा शुद्ध ठेवतात, झाड़ामुळे प्रदूषण कमी होते, झाड़ामुळे काय होते पोल्यूशन कमी होते, आणि झाड़े काय करतात हवा ए प्युअर ठेवतात। ओके, झाडामुळे काय मिळते, शॅडो मिळते, सावली मिळते, नंतर पी जो कूलनेस होता है पेड़ों से, हाँ तर मग म्हणून आपण काय, म्हणून आपला झाड हा आपला मित्र आहे। ओके स्टूडेंट, झाड काय आहे, आपला मित्र आहे, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जेवढी झाडं लावता येतील स्टूडेंट, तेवढी झाडं आपण लावायची आहेत। ओके स्टूडेंट, त्याचा फायदा हा आपल्याला पुढे फ्युचरमध्ये होणार आहे। ओके स्टूडेंट्स, ओके तर मग आता चित्र पाहिजे, झाडाचे उपयोग सांगायचे आहेत, चित्र पाहून काय करायचं आहे, झाडाचे उपयोग सांगायचे आहेत, म्हणजे काय झाडाचे उपयोग काय काय आहे, झाड फळं देतं, झाड काय करतं, फळं देतं, फळ देत आहे ना, फ्रूट्स, हां आणि काय देतं, झाड काय देतं, फुलं देतं, औषध बनवले जातात, ओके आणि भरपूर ऑक्सिजनसुद्धा झाडामुळे मिळू शकतो, म्हणजे आपल्याला मिळतो। ओके, तर कोणत्या एका झाडाचं चित्र काढायचं आहे, कुठलंही आंब्याचं काढा, नंतर वडाचं काढा, हां असे चित्र काढायचं आहे, आणि झाडाने त्याच्या खोडाला फलक लावलेले आहेत, त्यावरील मजकूर वाचायचा आहेत, आणि ते फलक का लावलेले आहेत, हे जे बोर्डवर लिहिलेलं आहे नोटीस, ही का लावलेली आहे, कारण आज सर्रासपणे झाडं तोडली जातात,
ओके, जेवढी झाडं लावली जात नाही तेवढी तोडली जात आहेत, म्हणून आज वातावरण जमिनीची धूप होते. ओके, जमिनीची धूप झाली तर गरमी वाढते, गरमी झाली तर गारवा राहत नाही, फुलनेस राहत नाही, मग आपल्याला अजून अजून गरम होत राहतं. ओके स्टुडंट्स, हां तर आता शब्दपट्ट्या वाचायच्या आणि वाक्य तयार करायची आहेत. झाड झाडे फुले फळे औषध देते देतात, झाड फळे देतात, झाड फुले देतात, झाडे फुले देतात. ओके, झाड आणि झाडे आपल्याला काय करायचं आहे, झाड आणि झाडे, जसं फूल आणि फुले, फळ आणि फळे, औषधी. ओके स्टुडंट्स, समजलं? ओके, तर वाचा आणि समजून घ्या. ऑक्सिजन वाढलेल्या आणि फक्त फांद्या कसं लिहिलेलं आहे ते. उद्या नद्या घोड्यांना होड्या गोट्या मोठ्या आणि फांद्या. ओके, खेळातील स्वयंपाक या कवितेत आलेले जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहा. खेळातील स्वयंपाक म्हणे लिहिताना तर जोडाक्षरं आलेली आहे. जोडाक्षरं म्हणजे जॉईन वर्ड. काय काय आहे? पिठामध्ये, तव्यावरती, हां त्यात, रस्सा भांड्यात, कुकरच्या, नंतर स्वयंपाक, नंतर आम्ही, प्रत्येकाला. तर हे जे वर्ड आहेत हे लिहायचे आहे जॉईंट वर्ड. ओके सुना, हां तर पुढे दिलेलं आहे एक एक झाड अनेक झाडे असं रीडिंग करायचं आहे. ओके, सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये. एक फांदी अनेक फांद्या, एक पक्षी अनेक पक्षीच. ओके, हे ग्रुप आहे पक्ष्यांचा म्हणून. एक मूल अनेक मुले, एक घरटे अनेक घरटी, एक जनावर अनेक जनावरे. ओके, एक फूल अनेक फुले, एक फळ अनेक फळे, एक पान अनेक पानं. ओके स्टुडंट, हां तर मग खालील शब्दामध्ये लपलेले शब्द शोधायचे. जनावरे जसं हिडन वर्ड होता आहे ना स्टुडंट, वैसे हमको वो फाइंड आउट करणं आहे. ज ना ना व ज व ना रे. मग आता पाऊसमध्ये काय काय आहे? पाऊसमध्ये ऊस आहे, नंतर पास आहे, नंतर दोन शब्द आहे. वादळामुळे वाद मुळे, नंतर मू वा वाळे. ओके, मुळे, नंतर वाद दवा. ओके चुरण, हां तो इसमें बहुत सारे वर्ड क्या है, हिडन वर्ड्स आए हे. ओके चुरण, तो ये आपको, ये भी आपको क्या करना है, ये भी आपको अच्छे से ये लिख के और ये वाला पेज सेम टू सेम पेज लिख के हमको क्या करना है, नोटबुक में सेंड करना है. ओके स्टूडेंट्स, ये देखिए मैं आपको दिखा रही हूँ ये वाला पेज. ओके, ये वाला पेज और ये वाला पेज क्या करना है आपको अच्छे से लिखना है. ओके स्टूडेंट्स, ओके हाँ देखिए और एक चीज़ है, ये वर्कबुक का पेज है. झाड़ अपना मित्र से, देखिए यहाँ पे कठिन शब्द भी दिया है. झाड़ अपना मित्राचं वर्कबुक दिखा रही हूँ आपको स्टूडेंट, ये देखिए. हाँ जैसे के जैसे सेम टू सेम आपको क्या करना है, सेम टू सेम आपको ये नोटबुक में लिख के मुझे सेंड करना है, सेम नंबर पे सेंड करना है. ओके स्टूडेंट, देखिए मैं आपको दिखा रही हूँ फिर से. ये देखो पाउस, ऊस, वादळामुळे. हाँ ये देखो, हाँ जो मैं दिखा रही हूँ वो क्या करना है आपको अच्छे से ये नोटबुक में लिख के मुझे सेम नंबर पे सेंड करना है. ओके स्टूडेंट्स, ओके देखिए मैं आपको दिखा रही हूँ. ओके, तो ये दोनों भी टेक्स्ट बुक का पेज और वर्कबुक का पेज आपको क्या करना है, अच्छे से नोटबुक पे लिख के क्या करना है, मुझे सेम नंबर पे सेंड करना है. ओके स्टूडेंट्स, ओके और एक चीज़ मैं आपको बता रही हूँ, एकदम ईजी है. ये देखिए चतुर कासव. ओके स्टूडेंट, चतुर कासव, ये देखिए. एक दिवस कासव जंगलाकडे निघाले, त्याला कोल्हा दिसला, कोल्हा त्याच्या दिशेने येत होता. कासव घाबरले, कोल्हा आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. हां कोल्ह्याने कवच पाहिले, आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले हा तर दगड आहे. कोल्हा पुढे निघून गेला, कासवाने हळूच मान बाहेर काढली, ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला. कोल्हा मागे वळून पाहिले, तो स्वतःचीच म्हणाला,
अरे रे शिकार अच्छी गेली। ओके सुधांश, तो इसमें कासव कहाँ पे लिखा है मुझे दिखाइए, कासव और कोल्ला कहाँ पे लिखा है। ओके कहीं पर भी नहीं है। चलो एक और चीज़ दिखाती हूँ, ये देखिए एकदम अच्छा है इसके लिए। एक दिवस कासव जा, ये देखो जो जो डार्क किया है ना, कासव कोल्ला, ये देखो जो मैं डार्क कर रही हूँ, ये यहाँ पे क्या था, ये इसमें क्या था, वो पिक्चर था, और इसमें क्या था, वो वर्ड लिखा है। देखो मैं आपको दिखा रही हूँ क्या लिखा है, वर्ड लिखा है, ये देखिए। ओके सुधांश, तो एकदम, तो इसमें ज़्यादा होशियार कौन हुआ, कासव हुआ। एक दिन क्या हुआ, कासव पता टॉर्टोइज जंगल से आ रहा, तो उसको कोल्ला दिखाई दिया, फॉक्स। तो कोल्ला उसकी तरफ मारने को आ रहा था कासव को, हाँ कासवाच मारायला येत होता, पण कासव घाबरले। कासवाने आपली मान आणि पाय कवचात ओढून घेतले, कवचात म्हणजे याच्यामध्ये त्याच्या शरीरा असं करू शकतो, आपल्या पायाने कवचाला ओरखडले। कोल्ह्याला वाटले हा तर दगड आहे, कोल्ह्याला काय वाटलं, अरे इथं तर कासव होता, कुठे गेला, त्याला वाटलं हा दगडच आहे। कासवाने हळूच मान बाहेर काढली, ते पाण्यात शिरले, मग कोल्हा पुढे निघून गेला आणि कासवाने काय केलं, ते पाण्यातच शिरला। कासवाने कोल्ह्याला आवाज दिला, कोल्ह्याने मागे पाहिले, तो सोचातीत म्हणाला, अरे रे शिकार हातची गेली। ओके, तो इसमें हुशार कौन है इस स्टोरी में, कासव हुशार है, उसने अपने आइडिया से अपनी जान बचाई है। ओके स्टूडेंट, ये देखिए, ये आपको, ये भी एकदम इजी है स्टोरी, इसके लिए यही वीडियो में दिखा रही हूँ। ओके ये देखिए, हाँ तो आपको ऐसी स्टोरी आनी चाहिए। ये देखिए जहाँ पे पिक्चर है वहाँ पे इसका वर्ड्स में लिखा है, म्हणजे इथे जे पिक्चर आहे त्या पिक्चरची नावं इथे दिलेली आहेत। एक 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 गोष्ट दोन प्रकारे लिहिलेली आहे, एक पिक्चर देऊन आणि दुसरी नावाने। ओके, इथे चित्राऐवजी इथे नावं दिलेली आहेत, शब्द दिलेले आहेत। एक दिवस कासव जंगलाकडे निघाले, त्याला कोल्हा दिसला। म्हणजे एकच गोष्ट दोन प्रकारे दिलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। ओके, या दोन्ही गोष्टीचं निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे। काय ऑब्झर्वेशन आहे, इथे पिक्चर आहे आणि इथे शब्द आहेत। ओके, पहिल्या गोष्टीत चित्राऐवजी आणि दुसऱ्या गोष्टीत कोणते शब्द आलेले आहेत, इथे चित्रांचीच नावं दिलेली आहेत वन बाय वन सेंटेन्समध्ये। ओके स्टुडंट्स, हां तर आपल्याला काय करायचं आहे, सर्व चित्रासंबंधीचे शब्द ओळखून झाल्यानंतर पहिली गोष्ट वाचून दाखवायची आहेत। ओके, आणि मग ही मग एक 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 हे सेंटेन्स वाचायचं आहे। ओके स्टुडंट्स, ओके, तर चतुर कासवचं पण इथे वर्बुक आहे। ओके, तर सगळ्यात इथं हुशार कोण होतं, कासवामध्ये कोण हुशार होतं इथे, हां कासव, चतुर कासव, हुशार कासव म्हणजे टॉर्टॉइज। ओके स्टूडेंट, हाँ ये देखिए मैं आपको दिखा रही हूँ अच्छे से, हाँ तो ये भी पेज आपको क्या करना है, सेम नंबर पे लिख के सेंड करना है। ओके स्टूडेंट, एकदम अच्छे से सिंपल है, हाँ इसमें जॉइंट वर्ड है ज़्यादा, तो लिसन टू द फॉलोइंग वर्ड्स, रीड, ट्रेस द मिक्स लेटर इन द वर्ड्स एंड राइट मिक्स लेटर है इसमें। ओके स्टूडेंट, ओके तो यही मैं आपको दिखाना चाहती थी। ओके, हाँ तो ये सब पेजेस का आपको क्या करना है, अच्छे से होमवर्क करना है और ये वीडियो बार बार देखना है। ओके स्टूडेंट, और हाँ पेरेंट्स को एक और मेरी रिक्वेस्ट है कि जिसके पास वर्कबुक नहीं है, प्लीज़ वो वर्कबुक लेने के लिए स्कूल में आ जाइए। अगर आपके पास वर्कबुक है तो आप अच्छे से पढ़ाई कर सकते हो, अदरवाइज़ वर्कबुक के बगैर पढ़ाई नहीं होती है। फर्स्ट सेमिस्टर नज़दीक आ रही है और पेरेंट्स को आपको बताना है क्या, स्कूल में जाइए और थोड़ा बहुत पैसा भर दीजिए। ओके स्टूडेंट्स, ओके यही मैसेज था, इसके लिए मैं आपको बता रही हूँ कि आप अपने मम्मी पापा को क्या करो, अच्छे से क्या करो, आप मम्मी पापा को अच्छे से मैसेज दे दीजिए। ओके स्टूडेंट्स, ओके ये देखिए मैं आपको फिर से दिखा रही हूँ वर्कबुक के पेजेस, अच्छे से आपको लिखना है। ओके, जिसने वर्कबुक लिया है उनका कोई टेंशन नहीं, लेकिन जिसने वर्कबुक नहीं लिया है उनके पढ़ाई के लिए मैं ये सब कुछ दिखा रही हूँ। ओके स्टूडेंट्स, ये देखिए
हाँ पाउस वादला मु देखे मैं आपको दिखा रही हूँ। ओके चुरन, तो होमवर्क अच्छे से आपको करना है। ओके तो नेक्स्ट वीडियो में फिर से मिलती हूँ। बाय स्टूडेंट्स, ओके टेक केयर।